पार्क के आने के बाद से महाराष्ट्र से दूसरा बड़ा प्रोजेक्ट महाराष्ट्र से चला गया है। टाटा एयरबस के बाद एक और प्रोजेक्ट हैदराबाद जाने की जानकारी सामने आ रही है और इसी मुद्दे को लेकर कांग्रेस प्रवक्ता अतुल लोंढे ने शिंदे सरकार पर तीखे प्रहार किए हैं। महाराष्ट्रातून एकामागून एक सगळे प्रोजेक्ट पर राज्यात चाललेले आहेत। काय कारण आहे? सर्वात चांगले इन्फ्रास्ट्रक्चर, पाण्याची मुबलक उपलब्धता, जमिनीची उपलब्धता, एअर कनेक्टिव्हिटी, रेल्वेची कनेक्टिव्हिटी आणि सेंट्रल लोकेशन नागपूरचं, तरी पण आता एकामागे सॅफ्रॉन कंपनी फ्रान्सची, त्याचा सुद्धा प्रोजेक्ट गेला। कशाला दाखवलं होतं आम्हाला स्वप्न? डिफेन्स एव्हिएशन हबचं बनवण्याचं, वायुसेना एअरफोर्सचा एमआरओ नागपूरमध्ये अनेक वर्षापासून, तरी सुद्धा ह्या जर गोष्टी होत असेल तर महाराष्ट्रावर अनफेवरेबल डेस्टिनेशनचा ठपका लागण्याची भीती आहे। एकनाथराव शिंदे साहेब, महाराष्ट्र हे इंडस्ट्रियल स्टेट आहे, जगातली 16वी इकॉनॉमी आहे, सर्वात जास्त स्किल्ड मॅनपॉवर इथे आहे, इथे आयआयटीज आहे, तिथे एनआयटीज आहे, तिथे इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत, मेडिकल कॉलेजेस आहेत, आयआयएम्स आहेत। एवढ्या सगळ्या गोष्टी असताना जर ह्या गोष्टी घडत असेल तर तुमच्या सरकारवर इतिहासामध्ये दळभद्री सरकार म्हणून ठपका लागायचाच राहिला, आता तो लागेलच। त्यामुळे आमची आपल्याला विनंती आहे की आपण हे प्रोजेक्ट जाऊ देऊ नये, आपल्या ताटातलं जेवण दुसऱ्याला देणं, आपल्या तरुणांना बेरोजगार करणं माफ करणार नाही महाराष्ट्रातले तरुण, हे तुम्ही लक्षात ठेवा। आम्ही या सगळ्या गोष्टीचा निषेध करतो आणि हे सगळे प्रोजेक्ट परत आणण्यासाठी पाठपुरावा केला पाहिजे, जिद्द धरली पाहिजे आणि महाराष्ट्राला पुढे नेलं पाहिजे अशी मागणी करतो।